आणि त्या दिवशी रोहित दादानी मागे शिरूरच्या सभेत सांगितलं. म्हणजे कसं आले, घर होत, घरात दोन जावा होत. गोष्ट नीट आहे का? घरात दोन जावा होत, मोठ्या जावेचा सगळाच अधिकार चालायचा. घर कसं चालणार, घरात काय येणार, घरात कुणाला काय खाऊ घालायचं, सगळं मोठी जाऊबाई ठरवायची. धाकटी जाऊ आपली कष्टाळू होती, धाकटी जाऊ आपलं घरातली सगळी कर्तव्य चोखपणे पार पाडायची, आणि शेवटी मोठी जाऊ जिथं उभं राहा म्हणल तिथं आपली धाकटी जाऊ बाळून उभं राहायची. दोघींना पोरं होती, दोघींना पोरं होती. आता मोठ्या जाऊबाईचं पोरग मोठं होतं, शेवटी मोठी, आणि मोठ्या जाऊबाईचं पोरग मोठं होतं, धाकट्या जाऊबाईचं पोरग आपलं कष्टाने मेहनती होतं, हुशार होतं, चांगलं होतं. पण मोठ्या जाऊबाईला वाटलं का आपल्या पोराला आता तालमीत घालायचं. म्हणून मोठ्या जाऊबाईनी पोरग तालमीत घातलं. पोरग जसं तालमीत घातलं तशी पोराची भूक वाढली, पोराची गरज वाढली, आणि मोठ्या जाऊबाईनी सांगितलं जे काय चांगलं चुंगलं असेल ते सगळं माझ्या पोराला मिळेल, तुझ्या पोराला काय मिळायचं नाही. मला तोच प्रसंग आठवला जेव्हा रोहित दादांनी दौंड शुगरची कॅपॅसिटी वाढवली असं सांगितलं, आणि म्हणून धाकट्या जावेच्या घोडगंगावर संक्रांत आली का हा प्रश्न पहिला निर्माण झाला. पण जेव्हा हा कोणी प्रचार करायला येईल तेव्हा हा प्रचार करणाऱ्या प्रत्येकाला हाच प्रश्न विचारा की ज्या जवळपास 20 साखर कारखान्यात थक हमी सरकारने दिली, या 20 साखर कारखान्यात थक हमी देत असताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची 2023 ला परिस्थिती काय होती आणि बाकीच्या कारखान्यांची नेमकी परिस्थिती काय होती. असे काही कारखाने आहेत 1100-1100 कोटीची कर्ज असताना ज्यांना 500 कोटीची थक हमी मिळाली, असे कर्जाचे काही कारखाने आहेत. पण ज्यांनी महायुतीच्या सरकार समोर लोटांगण घालणं पत्करलं, ज्यांनी स्वाभिमान सोडणं पत्करलं, ज्यांनी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडणं पत्करलं, त्यांच्यावर थक हमीची मेहरबानी होत असेल, आणि जे स्वाभिमानानं निष्ठेनं पवार साहेबांबरोबर उभे राहिले त्यांच्यावर जर कारवाईचा बडगा उगारला जात असेल, त्यांना जर जात्यात घातला जात असेल, तर सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता हे पुरेपूर ओळखू नये. आणि हेच तुम्हाला सांगायचं.